आज आमच्या अकोलेच्या राजाच्या दर्शनासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी आज या ठिकाणी आले होते. त्यांच्यासोबत आमचे स्थानिक आमदार अतुल भातरेकर साहेब, तसेच स्थानिक सगळे भाजपचे पदाधिकारी, तसेच वॉर्ड अध्यक्ष अश्विन हैरे, सुरेखा पाटील नगरसेविका, माजी नगरसेविका या देखील उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो गणेशोत्सवाच्या. त्याचप्रमाणे आम्ही लोखंडवाल्याच्या वतीने केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना जो आपला सर्वात लोखंडवाल्यातील सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे 120 फूट आपला जो डीपी रोड, तो कित्येक वर्ष झालं हा पासून पडलाय, पण काही कारणास्तव तो काम थांबून राहिलेलं आहे. त्यांना विनंती केली की कमीत कमी ऍटलीस्ट तिकडची समोरचे 25-30 जी घरं आहेत ती काढून आम्हाला टेम्पररी 4-व्हीलर ज्या गाड्या आहेत त्यांना जाण्यासाठी रस्ता करावा, मार्ग मोकळा करावा, जेणेकरून आम्हाला इकडनं कांदिवली स्टेशन किंवा अकोली रोड किंवा हायवेला जायला जो त्रास होतो ना, हा त्रास तो त्रासापासून आम्ही कांदिवलीकर थोडेसे लोखंडवालाकर, खास करून लोखंडवालाकर, आम्ही त्यासाठी स्वीकारून जाऊ आणि त्यांना विनंती केली. त्याचप्रमाणे त्यांनी आज आम्हाला एक आश्वासन दिलं की आम्ही लवकरात लवकर ते काम पूर्ण करू. आणि तसं तुम्ही बघितलं असेल तर जसाच कांदिवली ब्रिजच्या खालचा जो रस्ता आहे स्टेशनला जाणारा जो स्कायवॉक आहे, त्या ब्रिजचं पण आज त्यांनी म्हणजे एक निश्चय केला की मी 15 दिवसांमध्ये तो रोड चालू करून देतो. आणि त्याचा आज रात्री 10:30 त्याचं लोकार्पण आहे आणि आम्हाला आनंद आहे की बाबा चला केंद्रीय मंत्री आमच्या म्हणजे आमच्या उत्तर मुंबईला लाभला आणि जी लोकांची कामं करण्याची पद्धत आहे, काम आहे, जे स्पीड आज पकडले तेवढे आम्ही कांदिवलीकर सुखावतो. आणि त्यांनी असं आश्वासन दिलंय की उत्तर मुंबई ही उत्तम मुंबई बनल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार की असंच काम आमच्या लोखंडवाल्यासाठी, कांदिवलीसाठी आणि उत्तर मुंबईसाठी त्यांनी करावं आणि लोकांची सेवा करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. यहाँ पे पूरे लोखंडवाला और म्हाडा के लिए सबसे पुराना गणपति जो बैठे हैं अकोली के राजा, उसके सभी कमेटी मेंबर इंगोली जी हैं, हुलकर जी हैं, हमारे शिवसैनिक पदाधिकारी ताई हैं और सभी को और अपने लोखंडे भू हैं, इन सभी के इसमें दरख्वास्त से यहाँ पे अपने पीयूष जी यहाँ आए थे. बहुत जोरों से सभी पदाधिकारी ने, शिवसेना के पदाधिकारी, बीजेपी के पदाधिकारी ने मिलकर और मंडल के पूरे पदाधिकारी जोर शोर से स्वागत किया, बहुत उत्साह से. पूजी भी बहुत उत्साह से थे, उनके लोखंडवाला का सबसे बड़ा एक ही प्रॉब्लम था कि डीपी रोड का. सबने मिलकर, बहुत सारे सोसाइटी ने मिलकर उनको लेटर दिया और पीयूष जी ने भी वादा किया कि जल्द से जल्द मैं वो काम करूँगा. और हमने उनको देखा है कि उनका काम करने का तरीका आज देखा है कि आपने ब्रिज जो देखा था कि 2 साल से काम चल रहा था, फिर उन्होंने एक विजिट लेने के बाद आज 10 के दिन के 10:30 के बाद आज ही वो चालू होने वाला है. उसके जैसे उनका एक बार एक काम से ही उनको पहचान बनी है, तो हम पूरी आशा करते हैं कि डीपी रोड तुरंत जल्दी खुल जाएगा. ऐसी मैं गणपति बापा के से आशा करती हूँ और मेरे वाणी को धन्यवाद. सर्वप्रथम मैं अकोली गणेश उत्सव मंडल के सर्वासर्वे विनोद हुड़कर जी को बहुत बहुत बधाई देता हूँ और उनके टीम को कि इतना अच्छा कार्यक्रम और इतना अच्छा धन्यवाद करूँगा. और आज जो दादा साहब ने बताया कि बहुत दिनों से प्रलंबित प्रश्नों का जो हाईवे का, वो आज अंडरपास हाईवे भी चालू हो रहा है और आज 7 दिन के बाद नीचे का भी उन्होंने आश्वासन दिया है कि चालू होगा. तो जो इतने टाइम से जो स्मूथ हाईवे का नहीं हो रहा था, वो आज ट्रैफिक स्मूथ हो जाएगा, तो ये भी एक बड़ी उपलब्धि यहाँ मेरे पूर्व वक्ता बताने के लिए रह गए. वो भी एक बहुत बड़ी कांदिवली पूर्व और पूरे उत्तर मुंबई के लिए राहत का ये है कि आजकल से वो भी शुरुआत हो जाएगी. और डीपी रोड का तो विषय सबने लिया ही है. आने वाले दिनों में मैं ये रिक्वेस्ट करूंगा हमारे माननीय खासदार आपके माध्यम से कि एटलीस्ट 20 से 25 झोपड़े भी पहले के उठा दे, तो थोड़े राहत वहाँ पर मिलेगी, थोड़ी चीज़ें और बढ़ेगी और आगे की भी काम को गति मिलेगी. इस तरीके का है, बाकी कुछ बोलने का नहीं. आज बापा के दर्शन को हम लोग सब आए हैं, सांसद साहब, आमदार साहब दोनों आके गए. आमदार साहब ने भी बहुत प्रयास किया इस कार्यक्रम, तो मैं विनोद हुड़कर, उनकी टीम और सबका बहुत बहुत फिर से पुनः एक बार धन्यवाद व्यक्त करता हूँ. गणपति बाप्पा. अकोर्ली अकोर्ली म्हाडा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, अकोर्ली म्हाडा गणेश उत्सव, अकोर्ली म्हाडा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळामध्ये आमचे वाणिज्य मंत्री, हक्काचे वाणिज्य मंत्री, त्याचप्रमाणे आमचे आदरणीय कार्यसम्राट आमदार साहेब अतुलजी भातकळकर साहेब इथे आले. त्यांचं दरवर्षी प्रमाणे अतिउत्साहात स्वागत केलं, पण आमची बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली आमचे खासदार साहेब त्यांच्या समोर की आम्ही अतुल साहेबांची हॅट्रिक करणार आणि जे वाणिज्य मंत्री आहेत आमचे, आम्हाला लाभलेले विद्यमान वाणिज्य मंत्री, त्यांना एक आम्ही
बाप्पाच्या समोर प्रार्थना केली की आमच्या आमदार साहेब अतुलजी भातकळकर यांना लाल बत्ती मिळालीच पाहिजे. गणपती बाप्पा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आकुर्ली म्हाडा वसाहतीतर्फे गणपती उत्सव साजरा करण्यात येत आहे. जवळपास 29 वर्ष झालं या म्हाडा वसाहतीमध्ये हा गणपती बसतोय आणि सर्व जवळपास म्हाडा संपूर्ण वसाहतीतून हा एकमेव गणपती बसवला जातो आणि सर्व लोक यामध्ये सहभागी होतात. विविध कार्यक्रम होतात. सर्व उत्सव कमिटीचे आणि सर्वांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर जे आहेत या ठिकाणी आमच्या माननीय पियुष गोयल साहेबांनी भेट दिली, माननीय आमदार अतुल भातकळकर साहेबांनी भेट दिली आणि त्यासोबत सुरेखा पाटील उपस्थित होत्या. सर्व नागरिकांचे आणि सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो.